नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच चक्रीवादळाची, कारण वादळ आता घोंगावत महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे, गोव्याच्या दिशेने येत आहे। राज्यावर चक्रीवादळाचं सावट आहे। चक्रीवादळ हे आता अवघ्या काही अंतरावरती पोहोचलेलं आहे आणि हे वादळ रत्नागिरीपासून 120 किलोमीटर अंतरावर राजापूरमध्ये आता ते काही वेळात त्याचे पडसादसुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे, वादळी वाऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती सध्या अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे झाडं अनेक ठिकाणी उन्मळून पडण्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत, घरावरची पत्रे उडाल्याच्या सुद्धा घटना आहेत। हे वादळ अजूनसुद्धा 120 किलोमीटर रत्नागिरीपासून दूर आहे, तरी त्याच्या आधीच या संपूर्ण परिसरामध्ये या वाऱ्याच्या पडसाद पडायला उमटायला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे वाऱ्याचा वेग हा प्रचंड असणार आहे। जसजसं हे चक्रीवादळ समुद्र किनाऱ्याच्या बाजूने येईल, त्याचा पुढचा प्रवास हा गुजरातच्या दिशेने असणार असल्याचं कळत आहे, पण तरी देखील आत्ता कोकण किनारपट्टीवर या वाऱ्याचे तडाखे बसायला सुरुवात झाली आहे।